नमस्कार, मी प्रणोती बोरसे तुमचं सर्वांचं प्रणोती किचनमध्ये स्वागत करते। तर चला माझ्या किचनमध्ये नवीन रेसिपी बघायला। आज आपण बनवणार आहोत मँगो मस्तानी लस्सी। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे, हे आहे लोणी, घरचं लोणी आहे, हे वेलची पावडर आहे, हे ड्रायफ्रूट्स आहेत, याच्यामध्ये आपल्याला पिस्ता आणि काजू आणि केशर आहे, हा मँगो पल्प आहे, हा हापूस, एक हापूस आंबा घेतला आहे त्याचा हा पल्प आहे, ही पिठी साखर आहे आणि हे दही आहे। मँगो मस्तानी लस्सी करण्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, याच्यामध्ये आता मी एक वाटी दही घालते आहे। आता एक वाटी किंवा एक कप म्हणजे 200 ग्रॅम असं मी आता याच्यात दही घालते। या दह्यामध्ये थोडंसं पाणी असलं तरी चालणार आहे, कारण नाही म्हटलं तरी लस्सी थोडीशी आपल्याला पातळच पाहिजे, कारण एकदम घट्ट पण आपल्याला खायला प्रॉब्लेम जाईल, त्यामुळे दह्यामध्ये पाणी असलेलं आपल्याला चालणार आहे, अगदी हंकड नको आहे। आता याच्यामध्ये मी एक आंबा घेतलेला आहे, हा एक आंबा हापूसचा आहे, थोडासा तो आंबट आहे आणि त्याचा पल्प काढलेला आहे। तर कपाचं मी माप सांगितलं तर अर्धा कप मी घेतलेला आहे। हा तुमच्या आवडीवर आहे, तुम्हाला कसं फ्लेवर हवे त्याप्रमाणे तुम्ही आंबा घेऊ शकता। आता याच्यामध्ये आपण सगळं मी म्हणाले आहे तुम्हाला की हे जे माझं आहे आपला आंबा तो आंबट आहे, त्यामुळे मला साखर जरा बऱ्यापैकी लागणार आहे, कारण दही तर आपलं आंबटच असतं, त्यामुळे मी साखर बऱ्यापैकी म्हणजे 1/4 कप साखर घातली। आता हे मी जे मिश्रण मिक्सरमधनं फिरून आणलेलं आहे ते आता कपामध्ये सर्व करते। बघा कशी ड्रॉपिंग कन्सिस्टन्सी आहे ना, जाड आहे। मी थोडीशी जागा एवढ्यासाठी ठेवलेली आहे की आता आपण ह्याच्यावर होममेड लोणी घालायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आईस्क्रीम घालण्यापेक्षा लोणी घातलेलं खूप टेस्टी लागतं, तर मी त्याच्यावर होममेड लोणी घातलं आहे। वरती आपण याला ड्रायफ्रूटनी गार्निश करूया। तर माझ्याकडे ड्रायफ्रूट्स काय आहेत, तर काजू आहे आणि पिस्त्याचे काप आहेत आणि केशर आहे। तर ते सगळे घालून मी मस्तपैकी त्याला गार्निश केलेलं आहे। खूप टेम्पटिंग दिसतं ना, हो, तर खूपच छान वाटतं आहे। त्याच्यावर सगळं मी असं छानपैकी गार्निश केलं आहे। वरती थोडंसं आपण जायफळ, वेलची जायफळची आता पूड घालणार आहोत। ती आता बघा कशी छान वाटते, वरनं घातलं की आपल्या त्या ड्रायफ्रूट्सला पण त्या वेलची जायफळची पुढे आपल्या या ड्रायफ्रूटना ना एक व्यवस्थित टेस्ट येते, आणि जेव्हा आपण ही लस्सी पितो खातो चमच्यानी तेव्हा आपल्याला ती टेस्ट येते। त्या तर अशा पद्धतीने आपली मँगो मस्तानी लस्सी तयार आहे। तुम्ही ही जरूर करून बघा आणि माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया घालायला विसरू नका। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, आवडलीच ना, हो, तर मग तुम्ही काय करा, लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हो बेल आयकॉनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।